आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुका भाजपाच्या अध्यक्षपदी मुकुंद गावडे. शिरोळात आनंद उत्सव. शिरोळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे यांची शिरोळ तालुका भाजपाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे हे शिरोळ येथील राष्ट्रसेवा विचार मंचचे संस्थापक आहेत. 1990 साली त्यांनी शिरोळात ऊस दरवाढीसाठी युवक शेतकरी संघ स्थापन केला होता. या संघाच्या माध्यमातून शिरोळ दत्त कारखान्याची निवडणूक त्यांनी लढवली होती. शिरोळ ग्रामपंचायत ते सदस्य होते. अंकली येथील जुना पूल पडू नये या आंदोलनात त्यांनी नेतृत्व केलं होतं. राज्यस्तरीय कबड्डीच्या स्पर्धा त्यांनी अनेकदा शिरोळात घेतल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी त्यांना निवडीचं पत्र महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश हळवणकर यांच्या हस्ते दिलं. यावेळी शिरोळ तालुका भाजपाचे नेते अनिल कुमार यादव, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, कुरुंदवाडचे नगरसेवक रामचंद्र डांगे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, कामगार नेते अमर कदम, सुहास राजमाने, अमर माने, पत्रकार चंद्रकांत भाट, युवक नेते अभियंते सुनील माने यांच्यासह अन्य प्रमुख यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून चंद्रकांत भाट.